नमस्कार मित्रांनो, बिग बॉसचा आगामी प्रोमो नुकताच रिलीज झाला असून त्यामध्ये निक्की घरातील सर्व सदस्यांबरोबर भांडताना दिसत आहे. तसेच ती कुठलीही ड्युटी करणार नाही असं म्हटल्यामुळे तिच्यात आणि घरातल्यांमध्ये वाद झाले आहेत. तर मित्रांनो, प्रोमोमध्ये वर्षाताई आणि निक्कीचे संभाषण दाखवले आहे, ज्यात निक्की वर्षाताईला मी कुठलीही ड्युटी करणार नसल्याचं म्हणत आहे. त्यावर वर्षाताई तिला म्हणतात की तू तुझी मनमानी या ठिकाणी करू शकत नाही. त्यानंतर निक्की झोपते, त्यामुळे घरात कोंबड्याचा आवाज यायला लागतो. तेव्हा सर्वजण गार्डन एरियात बसलेले असतात. त्यातून अभिजित निक्कीकडे येतो आणि म्हणतो निक्की असे झोपून काही होणार नाही. तेव्हा ती म्हणते 10 वेळा कुकडुकू वाजू दे मग तू माझ्याकडे ये बोलायला. त्यानंतरही निक्की झोपून राहते. त्यावर आर्या असं म्हणते की ती उठली नाही तर मी तिच्यावर थंड पाणी टाकणार. त्यावर निक्की म्हणते तू माझ्याकडं पाणी टाकायला आली तर तू बघच, असे म्हणत निक्की आर्याला धमकी देते. तर मित्रांनो, या वादाबद्दल तुम्हाला काय वाटते व निक्कीची घरातील वागणूक बरोबर आहे का हे कमेंट करून नक्की सांगा.